नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला। आपल्या ज्या अपेक्षा असतात, प्रत्येक माणसाच्या अपेक्षा हा वाढत असतात। एखादा झोपडपट्टीत जर माणूस राहत असेल तर त्याला वाटतं की आपण एखाद्या चांगल्या घरामध्ये राहू। त्यानंतर एखादा चांगल्या घरातला माणूस असेल तर त्याला वाटतं की आपण बंगल्यामध्ये राहू। आणि जो बंगल्यामध्ये राहतो त्याला वाटतं की आपलं हेलिकॉप्टर किंवा विमान असावं, अशा पद्धतीची त्याची भावना असते। या ज्या मानवाच्या अपेक्षा आहेत ह्या कधी कमी होणार नाहीत, आणि ह्या अपेक्षा असल्यामुळे माणूस आजही कार्यरत आहे। माणसाला एक प्रकारचं अपेक्षा असल्यामुळे माणूस पळत असतो आणि त्याच्या अंगामध्ये ऊर्जा येत असते। जर आपण एखादा पैशाचा व्यवहार असेल किंवा एखादी गोष्ट असेल जर व्हायची असेल तर आपल्या अंगामध्ये जी ताकद येते, जी ऊर्जा येते, ती कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये ताकद येत नाही। कारण आज जी लढाई आहे ती पैशाची लढाई आहे। चांगल्या कामासाठी आपण चांगल्या कामातून आपण जो पैशाची निर्मिती होते किंवा जो आपल्याला मोबदला मिळतो ते अतिशय आपल्या समाधानकारक असतं। जर आपल्याला एखादं काम होत असेल आणि आपल्याला कोणी दिल्लीला जायला सांगितलं तर आपण दिल्लीला जायला तयार आहे। त्यासाठी आपल्याला 1,00,000 रुपये मिळतील, 2,00,000 रुपये मिळतील, त्यासाठी आपण जायला तयार असतो। त्यामुळे पैसा हे अतिशय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर माणुसकी असेल किंवा उपकार असतील किंवा मदतीचं कार्य जे आहे हे सुद्धा कार्य प्रत्येकानं करत राहिलं पाहिजे। पैशाची जास्त आहारी न जाता त्याबरोबर समतोल साधला पाहिजे की आपल्या फॅमिलीला वेळ दिला पाहिजे, समाजासाठी कार्य केलं पाहिजे, दान केले पाहिजे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यामुळं पैशाचे महत्त्व पण नाकारू शकत नाही आपण, आणि आपला पैशामुळं जे होणारं नुकसान किंवा पैशामुळे जे नातं तुटतं आपलं, तर ते नातं तुटू नये यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पैसा हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे। पैसा जर आपल्याकडे असेल तर आपण एखाद्याला वेळ देऊ शकतो किंवा आपलं जे रोजचं काम असतं ते आपण पैशासाठी दैनंदिन धावपळ करत असतो। आपल्याला बँकेचे हप्ते असतात, घराचं भाडं असतं, घराचे हप्ते असतात, किंवा जमिनीचे व्यवहार करायचे असतात, किंवा मुलांचं शिक्षण असतं, मुलांची लग्न असतात, मुलांना सर्व्हिसला लावायचं असतं, किंवा मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करून घ्यायचं असतं, मुलांचा अभ्यास करून घ्यायचा असतो, तर अशा पद्धतीचा जो खर्च लागतो तो खर्च आपण काढण्यासाठी धावपळ करत असतो। आणि हे जे करत असतो तो त्या घराचा जो खर्च भागवणारा कर्ता पुरुष असतो ह्यालाच माहिती असतं। त्याच्यामुळं त्याला जी धावपळ करावी लागते ती धावपळ करत असताना पैशाचं काय महत्त्व आहे ते त्याला समजतं। आणि त्याच्यापाठी मग जी लहान मुलं असतात किंवा तरुण वयातली मुलं असतात, आजकाल जी बाईकवरनं फिरतात, कुठेही फिरतात आणि कसंही फिरतात, किंवा वस्तूंचा वापर कसाही करतात, तर त्यांच्या लक्षात येण्यासाठी फार थोडा उशीर लागतो। आणि ज्यावेळेला त्यांच्यावर जबाबदारी पडते किंवा जो पैसा म्हणजे काय हे ज्यावेळेला कळतं त्यावेळी ह्या गोष्टीचं महत्त्व कळतं। धन्यवाद।